श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित स्वामी रामानंद भारती ज्युनियर कॉलेज तासगाव, मी प्राध्यापक सुनील लाड। आज आपण इयत्ता 12वीच्या इतिहास विषयामधील प्रकरण 6वे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष या प्रकरणाला सुरुवात करत आहोत। भारतीयांनी वसाहतवादाविरुद्ध कशा प्रकारे संघर्ष केला हे आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत। या प्रकरणामधील उपघटक 1857 पूर्वीचे लढे, 1857चा राष्ट्रीय उठाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे। तर या 1857च्या उठावाची सविस्तर माहिती आपण या प्रकरणात घेणार आहोतच, पण त्यापूर्वी 1857च्या उठावापूर्वी इंग्रजांच्या विरोधात भारतामध्ये काही स्थानिक उठाव झालेले आहेत, त्या उठावांची माहिती म्हणजे 1857 पूर्वीचे लढे वसाहतवादाविरुद्ध कशा प्रकारचे लढे झालेले आहेत ते आपण आज जाणून घेऊया। आपण पाहिले की इसवीसन 1818 मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली, त्यावेळचे दुसरे बाजीराव पेशवे हे कानपूरजवळील बिठूर या ठिकाणी त्यांना दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना आपलं उर्वरित आयुष्य व्यतीत करावे लागले आणि त्यांना इंग्रजांनी वार्षिक तनखा मंजूर केला हे आपण प्रकरण 4थ्यामध्ये समजून घेतलेले होतेच। त्यावेळेला 1818 खान्देशामध्ये सुद्धा, खान्देश हा जो प्रदेश आहे तिथं सुद्धा इंग्रजांनी आपली सत्ता स्थापन केली, इंग्रजांच्या ताब्यात तो खान्देशचा प्रदेश गेला। तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला काही जी नोट्स तुम्ही दिसत असतील त्या नोट्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्या, महत्त्वाचे मुद्दे आहेत हे, ते तुम्ही नक्कीच तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्याल अशी अपेक्षा आहे। तर 1818 खान्देशावर इंग्रजांनी ताबा मिळवला, त्यावेळेला त्या आजूबाजूच्या प्रदेशात जो पर्वतीय प्रदेश होता त्या ठिकाणी भिल्लांची वसाहत होती, म्हणजे सातपुडा पर्वत तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सातपुडा, सातमाळा, अजिंठा या डोंगररागामध्ये भिल्ल राहत होते। त्या ते भिल्ल एकत्र आले आणि त्यांनीसुद्धा इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारलेलं होतं। या भिल्लांचं एकत्रीकरण झालं, सातपुडा, सातमाळा आणि अजिंठा या प्रदेशातील भिल्लांचं एकत्रीकरण झालं। त्यावेळेला दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा विश्वासू सहकारी त्र्यंबकजी डेंगळे हे इंग्रजांच्या कैदेत होते, ते इंग्रजांच्या कैदेतून निसटले आणि त्यांनी या जे एकत्रित आलेले भिल्ल होते, सातपुडा, सातमाळा आणि अजिंठा या प्रदेशातील जे एकत्रित आलेले भिल्ल होते यांना उठावासाठी प्रेरणा दिली। त्र्यंबकजी डेंगळे हे नाव लक्षात ठेवा सर्वांनी, यांनी भिल्लांना प्रेरणा दिलेली आहे। आणि या त्र्यंबकजी डेंगळेंचे पुतणे गोंदाजी आणि महिपा यांनी या भिल्लांच्या उठावाचं नेतृत्व केलं। भिल्लांनी मोठ्या प्रमाणात इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारलेलं होतं, त्यांनी मोठा संघर्ष इंग्रजांच्या विरोधात चालू ठेवलेला होता। या भिल्लांच्या उठावामध्ये हजारो भिल्लांनी भाग घेतलेला होता। हा भिल्लांचा उठाव मोडून काढण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला। कॅप्टन ब्रिग्ज यांनी या भिल्लांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, त्याने या भिल्लांची रसद बंद केली। जेवढ्या मार्गांनी या भिल्लांना अडवण्यात येईल, त्यांचा उठाव मोडून काढण्याचा प्रयत्न करता येईल, तेवढे सर्व प्रयत्न ह्या इंग्रजांनी सुरू केले। त्यावेळेचा इंग्रजी सत्तेचा प्रमुख माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने काही भिल्लांनाच वाटसरूंचे संरक्षण करण्याच्या कामावर नेमले, भिल्लांना आपल्या बाजूला वळवून घेण्याचा सुद्धा प्रयत्न इंग्रजांनी केला। भिल्लांमध्ये फूट पाडण्याचे त्यांचे प्रयत्न चालू होते, त्यासाठी त्यांनी काही भिल्लांना नोकऱ्या दिल्या, त्याचबरोबर काहींना पेन्शन दिली, असे वेगवेगळे प्रकार त्यांनी या भिल्लांमध्ये फूट पाडण्यासाठी चालवले। म्हणजे एका बाजूला भिल्लांना वेगवेगळ्या सवलती द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूने मात्र भिल्लांचा उठाव मोडून काढण्यासाठी त्यांची गळचेपी करायची, असं दुहेरी धोरण इंग्रजांनी ठेवलेलं होतं। या प्रयत्नात इंग्रजांना यश येऊन मेजर मोरिन याने भिल्लांना शरण येण्यास भाग पाडले। पहा, मेजर मोरिन हे नाव लक्षात ठेवा सर्वांनी,
मेजर मोरण्यांनी भिल्लांना शरण येण्यास भाग पाडलेलं आहे. वेगवेगळे इंग्रज अधिकारी हा भिल्लांचा उठाव मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यापैकीच कॅप्टन रॉबिन्सन या इंग्रज अधिकाऱ्यानं सुद्धा हरिया नावाचा एक भिल्लाचा म्होरक्या होता, भिल्लाचा म्होरक्या हरिया, या हरिया या भिल्लाच्या म्होरक्याचा उठाव कॅप्टन रॉबिन्सन याने दडपून टाकला. बघा, मेजर मोरीन भिल्लांना शरण येण्यास भाग पाडणारा म्हणून हे नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर कॅप्टन रॉबिन्सन याचंही नाव लक्षात ठेवा. त्यानं हरिया या भिल्लाच्या म्होरक्याचा उठाव दडपलेला आहे कॅप्टन रॉबिन्सन. भिल्लांचा उठाव मोडून काढून त्यांना शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न लेफ्टनंट आउट्रम यांनी केलेला आहे. लेफ्टनंट आउट्रम, पहा, लेफ्टनंट आउट्रम यानं भिल्लांचा उठाव मोडून काढलाच, त्याचबरोबर त्यांचा विश्वासही जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेफ्टनंट आउट्रम हे पण नाव लक्षात ठेवा, कारण या इंग्रजांचा उद्देश काय होता, तर भिल्लांचा उठाव मोडून काढताना त्यांचा विश्वास जिंकायचा, म्हणजे पुन्हा पुन्हा त्यांनी उठाव करू नये, कारण इंग्रजांना त्यांच्या विरोधातील लोकांची संख्या कमी करायची होती, त्याचबरोबर त्यांना त्या लोकांचा स्वतःचा सत्तेचा विस्तार करण्यासाठी उपयोगी करून घ्यायचा होता. त्यामुळं त्यांनी काय केलं, भिल्लांमध्ये फूट पाडली, त्यांचे उठाव मोडून काढले, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये इंग्रजी सत्तेविषयी विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शहरी जीवनात आणण्यासाठी सुद्धा इंग्रजांनी प्रयत्न केलेले आहेत. माफीचे जाहीरनामे, जमिनी देणे, तगाई, मागील गुन्ह्यांची माफी, सैन्यात भरती करून घेणे, असे वेगवेगळे प्रयत्न या भिल्लांसाठी इंग्रजांनी चालवलेले होते. त्यामुळं काय झालं की भिल्लांमध्ये इंग्रजी सत्तेविषयी आपुलकी निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यांना भिल्लांचं जीवन हे अतिशय आदिवासी पद्धतीचं जीवन त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातून बाजूला करून त्यांना शहरी जीवन पद्धतीची ओळख करून दिली. त्यांना कसण्यासाठी जमिनी दिल्या. त्याचबरोबर त्यांचे काही गुन्हे होते यापूर्वीचे, त्या गुन्ह्यांना माफी दिली. आणि भिल्लांना इंग्रजांच्या सैन्यामध्ये भरती करून घेण्यासही इंग्रजांनी सुरुवात केली. त्यामुळे भिल्लांना इंग्रजी सत्तेविषयी एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला. या सगळ्यामुळे काय झालं, तर भिल्लांचं इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्याचं प्रमाण कमी झालं. इंग्रजांनी भिल्लांचा उठाव कसा मोडून काढला, कशा पद्धतीच्या कूटनीती वापरून त्यांनी भिल्लांना रोखलेलं आहे, पहा. हा भिल्लांचा उठाव तुम्ही सर्वांनी समजून घेतला असेल. त्यानंतर आपण पुढील उठाव पाहू, पाईकांचा उठाव. पाईक म्हणजे कोण, तर ओडिशामध्ये निरनिराळे राजे होते, त्या राजांचे खडे सैनिक त्यांना पाईक म्हटलं जात होतं. ओडिशातील राजांचे खडे सैनिक, पाईक. ओडिशात मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धत अस्तित्वात होती. बघा, मध्ययुगीन काळापासून ओडिशामध्ये पाईक ही पद्धत अस्तित्वात होती. पाईक म्हणजे राजांचे खडे सैनिक होते. इसवी सन 1817 इंग्रजांविरुद्ध या पाईकांनी सशस्त्र उठाव केला. पाईकांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्याचं कारण काय होतं, तर त्यावेळचे जे राजे होते त्या राजांनी या पाईकांना कसण्यासाठी जमिनी दिलेल्या होत्या. आणि त्या जमिनी कसून हे पाईक लोक आपला उदरनिर्वाह करत होते. पाईकांना ज्या जमिनी कसण्यासाठी मिळालेल्या होत्या त्या बदल्यात हे पाईक लोक राजांसाठी काम करायचे. जर कधी युद्धाचा प्रसंग उद्भवला तर त्या राजाच्या बाजूनं हे पाईक लोक लढण्यासाठी जात होते. ओडिशा नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात होता. इसवी सन 1803 इंग्रजांनी नागपूरकर भोसल्यांकडून ओडिशा जिंकून घेतला. आणि पाईकांकडे असणाऱ्या ज्या वंश परंपरागत जमिनी होत्या त्यांना कसण्यासाठी दिलेल्या त्या इंग्रजांनी पाईकांकडून काढून घेतल्या. त्यामुळं पाईकांचं जे उदरनिर्वाहाचं साधन होतं तेच नाहीसं झालं. त्यामुळं पाईक इंग्रजांच्या विरुद्ध चिडले आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध
सशस्त्र उठाव केला. पाईकांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव करण्याचं आणखीन एक कारण होतं. ते कारण म्हणजे इंग्रजांनी मिठावर कर लावलेला होता आणि त्या करामुळे मिठाच्या किमती वाढल्या, त्यामुळे सामान्य जनतेचं हाल होऊ लागलं. ही सुद्धा पाईकांना गोष्ट आवडली नव्हती. त्यामुळं त्यांच्या मनात जो इंग्रजांच्या विरोधात संताप होता, त्या संतापाचा अतिरेक झाला, तो संताप अनावर झाला आणि त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र उठाव केला. पाईकांच्या उठावाचं नेतृत्व बक्षी जगबंधू विद्याधर यांनी केलं. वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो, पाईकांच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? त्यावेळेला बक्षी जगबंधू विद्याधर हे उत्तर तुम्हा सर्वांना लिहिता येणं गरजेचं आहे. आपण आत्तापर्यंत भिल्लांचा उठाव पाहिला, पाईकांचा उठाव पाहिला, आता आपण पाहणार आहोत हंसाजी नाईक यांनी केलेला उठाव. हंसाजी नाईक यांचं राज्य आजच्या नांदेड प्रदेशात होते. हंसाजी नाईक यांना निजामाच्या राज्यात सामील होण्यास सांगितलं होतं, परंतु हंसाजी नाईक यांनी निजामाच्या राज्यात सामील होण्यास साप नकार दिला. उलट त्यांनी हंसाजी नाईकांनी निजामाचेच काही प्रदेश जिंकून घेतले. त्यामुळं निजाम आणि हंसाजी नाईक यांचं युद्ध होणं साहजिक होतं आणि निजामाने हंसाजी नाईकाच्या विरोधात युद्ध पुकारलं. निजामाला इंग्रजांनी मदत केली. मेजर पिटमन, कॅप्टन इव्हान्स आणि कॅप्टन टेलर यांच्या नेतृत्वाखाली 400 सैनिकांची फौज हंसाजी नाईक यांच्या विरोधात निजामाच्या मदतीला आली. इंग्रजांची फौज, 400 सैनिकांची फौज निजामाच्या रक्षणासाठी चालून आलेली आहे. हंसाजी नाईकाच्या विरोधात निजाम आणि इंग्रज एकत्र होते आणि इंग्रजांची फौज निजामाच्या मदतीला असून देखील ते युद्ध जवळपास 25 दिवस चाललं. त्यामध्ये हंसाजी नाईक यांचा पराभव झाला. अशा पद्धतीनं इंग्रजांनी हंसाजी नाईक यांचा सुद्धा बिमोड केला. आपण 1857 पूर्वीचे लढे इंग्रजांच्या विरोधातील भारतीय लोकांनी जे लढे पुकारले, जे बंड पुकारले, त्यांचा इतिहास पाहतोय आपण. आता आपण पाहणार आहोत चितूर सिंग यांचा उठाव. चितूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाच्या लोकांनी उठाव केला. बघा, सातारा जिल्ह्यामध्ये रामोशी समाजाच्या लोकांनी उठाव केलेला आहे. त्यांचं नेतृत्व कोण करत होतं? चितूर सिंग. संतू नाईक आणि उमाजी नाईक हे त्यांचे म्होरके होते. संतू नाईक आणि उमाजी नाईक या म्होरक्यांनी पुण्याहून मुंबईला जाणारा सावकारी ऐवज ताब्यात घेतला. उमाजी नाईक यांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी 1824 ताब्यात घेतली. बघा, पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी उमाजी नाईक यांनी ताब्यात घेतलेली आहे. अशा प्रकारांनी उमाजी नाईकांनी इंग्रजांचा नाकिद मानलेला होता. आता ह्या उमाजी नाईकांचं काय करायचं, उमाजी नाईक आणि त्यांचे साथीदार जे होते त्यांचं काय करायचं, इंग्रजांच्या पुढे मोठं कोडं पडलेलं होतं. त्यासाठी त्यांनी उमाजी नाईकांना पकडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालवले. या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी उमाजी आणि त्यांचे सहकारी भुजबा, पांड्या व येसाजी यांच्यासाठी सरकारने प्रत्येकी 5,000 रुपयांचे इनाम घोषित केले. रामोशी समाजाच्या लोकांनी हा जो उठाव केला होता आणि यामुळे इंग्रजांच्या नाकी दम आलेला होता, त्यामुळे त्यांनी जे या उमाजी नाईक त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांना पकडण्यासाठी जे प्रयत्न चालवले होते, त्यापैकी एक प्रयत्न म्हणजे उमाजी नाईकांचे सहकारी भुजबा, पांड्या आणि येसाजी यांच्यासाठी सरकारने प्रत्येकी 5,000 रुपयांचं इनाम घोषित केलं. उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पकडून देणाऱ्यांना इंग्रज सरकारनं 5,000 रुपयांचं इनाम घोषित केलेलं होतं. गावकरी लोक या उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मदत करत होते, तर त्यांना या गावकऱ्यांनी मदत करू नये म्हणून त्यासाठी सुद्धा इंग्रजांनी फरमान काढलं होतं. तसा आदेश काढलेला होता की गावकऱ्यांनी कुणीसुद्धा उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मदत करायची नाही. इंग्रज सरकारनं वतनं जप्त करण्याची सुद्धा धमकी दिली आणि उमाजी नाईक यांची माहिती ताबडतोब आम्हाला द्यावी अशीही सूचना दिली.
कॅप्टन डेव्हिस घोडदळाच्या 5 कंपन्या घेऊन उमाजींच्या पाठलगावर निघाला, परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही। सातारा, वाई, भोर, कोल्हापूर येथे सतत संघर्ष चालू होता। कॅप्टन मॅकिनटोशने उमाजींचा पाठलाग सुरू केला। उमाजींनी सुद्धा इंग्रजांना ठार मारण्याचे आदेश दिले। उमाजी नाईक यांनी त्या संदर्भात एक जाहीरनामा काढलेला होता। उमाजी नाईकांनी इंग्रजांच्या विरोधात जो जाहीरनामा काढलेला होता त्यात त्यांनी सांगितलेलं होतं की इंग्रज लोक आपल्या देशात जिथं सापडतील तिथं त्यांना ठार मारा, मग ते इंग्रज अधिकारी असू देत किंवा सैनिक असू देत, पण त्यांना ठार मारायचं। आणि जे कोण इंग्रज अधिकाऱ्यांना शिपायांना ठार मारतील त्यांना इनाम देण्यात येईल, बक्षीस देण्यात येईल, जहागीर देण्यात येतील। आणि ही सर्व जे नवीन सरकार येईल, आपलं नवीन सरकार, बघा म्हणजे उमाजी नाईकांना त्यावेळेला विश्वास होता की आपण इंग्रज सत्तेला हरवू शकतो आणि आपलं नवीन सरकार स्थापन करू शकतो। किती मोठा आत्मविश्वास होता बघा उमाजी नाईकांच्या जवळ। या नवीन सरकारकडून त्यांना इंग्रज सैनिकांना ठार मारणाऱ्यांना बक्षिसं, इनामं, जहागिरी दिल्या जातील असं जाहीरनाम्यामध्ये उमाजी नाईकांनी सांगितलेलं होतं। इंग्रज सरकारच्या राजवटीत आपल्या इतरदेशीय लोकांच्या ज्यांच्या जहागिरी, वतन, जमिनी हे बुडाला असेल ते परत मिळवण्यासाठी ही एक नामी संधी आपल्याला मिळालेली आहे असं उमाजी नाईकांनी इथल्या लोकांना पटवून दिलं। त्यांना सांगितलं हीच एक संधी आहे, हीच एक वेळ आहे आपण इंग्रजांच्या विरोधात लढण्याची, त्यांना आपल्या देशातून हकलून घालवण्याची, त्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा, इंग्रजांच्या विरोधात बंड करून उठा, इंग्रजांच्या विरोधात लढा द्या, त्यांना आपण आपल्या देशातून घालवून लावू, या संधीचा सर्वांनी फायदा करून घ्यावा। आणि इंग्रजांच्या सैन्यात जे हिंदी लोक असतील, हिंदी शिपाई, स्वार, सैनिक, जे कोण इंग्रजांच्या सैन्यात भरती झाले असतील त्यांनी इंग्रजांच्या सैन्यातून बाहेर पडावं, इंग्रजांची साथ सोडावी, इंग्रजांचे कुठलेही हुकूम त्यांनी पाळू नयेत असं त्यांनी आपल्या हिंदी सैनिकांना, हिंदी शिपायांना सांगितलेलं होतं, त्यांना चेतावणी दिलेली होती। आणि जर हे हुकूम जर तुम्ही पाळत नसाल तर आमचं जे नवीन सरकार येणार आहे त्या सरकारकडून तुम्हाला कठोर शिक्षा केली जाईल अशीही सूचना उमाजी नाईकांनी दिलेली होती। त्याचबरोबर इंग्रजांचे बंगले जाळावेत, सरकारी तिजोऱ्या लुटाव्यात। बघा उमाजी नाईकांनी किती कठोर भूमिका घेतलेली होती इंग्रजांच्या विरोधात। इंग्रजी सैन्याचे त्यांना इंग्रजी अधिकारी सैनिक यांना तर मारायचंच, त्याचबरोबर त्यांचे बंगले जाळायचे, सरकारच्या ज्या तिजोऱ्या असतील इंग्रज सरकारच्या त्या लुटाव्यात, त्या जर लुटल्या कोणी तर त्या लुटीचं सुद्धा त्यांनाच बक्षीस देण्यात येईल, म्हणजे ती लूट परत सरकार जमा करून घेणार नाही। म्हणजे अशा आमिषी उमाजी नाईकांनी लोकांना दाखवलेलं होतं। हिंदू मुसलमान कुणी असू देत, म्हणजे आपल्या भारत देशातील हिंदू मुसलमान लोक कुणी असू देत, त्यांनी हा माझा जो हुकूम आहे तो हुकूम मानावा, हुकूम पाळावा। आणि इंग्रजी राज्य बुडणारच आहे असं उमाजी नाईकांनी त्यावेळेला लोकांना ठणकावून सांगितलेलं होतं। हे भाकीत इंग्रज सरकार बुडणार आहे, इंग्रज राज्य बुडणार आहे असं भाकीत त्यांनी त्यावेळी केलं होतं। आणि हे भाकीत खरं होण्याची वेळ आली आहे असं उमाजी नाईकांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं। म्हणजे इंग्रजांच्या विरोधात किती कठोर भूमिका उमाजी नाईकांनी घेतलेली होती हे आपल्याला लक्षात येईल। कॅप्टन मॅकिनटोशने उमाजी नाईकांचा पाठलाग सुरू केला होता। शेवटी इंग्रजांनी उमाजी नाईकांना भोरजवळ पकडलं, परंतु उमाजी नाईकांच्या मागावर इंग्रज अधिकारी होते। भोर या ठिकाणी उमाजी नाईकांना पकडण्यात इंग्रजांना यश आलं आणि त्यांना पकडून पुणे येथे फाशी देण्यात आली। बघा उमाजी नाईकांनी इंग्रजांच्या विरोधात जो संघर्ष चालू केला होता तो संघर्षही शेवटी अपयशी ठरला। इंग्रजांना रामोशी समाजानं जो उठाव जे बंड पुकारलेलं होतं ते बंड मोडून काढण्यात इंग्रजांना यश आलं। उमाजी नाईकांना भोरजवळ पकडलं आणि पुणे या ठिकाणी उमाजी नाईकांना फाशी देण्यात आली। बघा ह्या नोट्ससुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता।
चितूर सिंह यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाच्या लोकांनी उठाव केला होता। त्यांचे मोर्के होते संतू नाईक व उमाजी नाईक। उमाजी नाईकांना कुठे पकडलं ते सुद्धा माहीत असू द्या भोरजवळ, आणि त्यांना फाशी कुठं दिली पुणे या ठिकाणी। यानंतर पुढचा बंड आपण पाहत आहोत फोंड सावंत तांदुळवाडीकर। महादेवगडचा किल्लेदार फोंड सावंत तांदुळवाडीकर यांनी सुद्धा इंग्रजांच्या विरोधात उठाव केला। बघा फोंड सावंत तांदुळवाडीकर हे महादेवगडचे किल्लेदार होते। त्यांनी 1828 इंग्रजांच्या विरोधात उठाव केला होता। इंग्रजांनी त्यांचा सुद्धा उठाव मोडून काढला। फोंड सावंत तांदुळवाडीकर यांना सुद्धा इंग्रजांच्या विरोधात जो उठाव केला होता त्यामध्ये त्यांना सुद्धा अपयश आलेलं आहे। इंग्रजांनी त्यांचा सुद्धा उठाव मोडून काढलेला आहे। अशा पद्धतीने इंग्रज त्यांच्या विरोधात जे जे काही उठाव होत होते ते उठाव मोडून काढत होते आणि आपली सत्ता या ठिकाणी प्रबळ करत चाललेले होते। इंग्रजांच्या धोरणाच्या विरोधात सावंतवाडीमध्ये सुद्धा सरदारांनी उठाव केला। सावंतवाडीतील सरदारांचा उठाव, परंतु तो उठावसुद्धा स्पूनर या पॉलिटिकल एजंटने मोडून काढला। आता पॉलिटिकल एजंट म्हणजे काय, तर पॉलिटिकल एजंट याच्याविषयी सुद्धा तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला जाऊ शकेल। पॉलिटिकल एजंट म्हणजे काय सर्वांनी लिहून घ्या, इंग्रज सरकारचा भारतीय संसारिकांच्या दरबारातील प्रतिनिधी। म्हणजे इंग्रज सरकारनी भारतीय संस्थानांमध्ये त्यांचा जो प्रतिनिधी नेमलेला होता त्याला पॉलिटिकल एजंट असं म्हटलं जात होतं। मग स्पूनर हा पॉलिटिकल एजंट होता। या स्पूनरनं सावंतवाडीतील सरदारांचा उठाव मोडून काढलेला आहे। परंतु त्यानंतरसुद्धा काही सरदारांनी एकत्र येऊन इंग्रजांच्या विरोधात पुन्हा उठाव करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला त्या ठिकाणी लष्करी कायदा पुकारण्यात आला आणि कॅप्टन औट्रम याने हा जो सावंतवाडीतील सरदारांचा उठाव होता पुन्हा जो उठाव सुरू झालेला होता तो उठावसुद्धा कॅप्टन औट्रम याने पूर्णतः मोडून काढला। अशा पद्धतीनं सावंतवाडीमध्ये जो उठाव झालेला होता तो उठावसुद्धा अपयश ठरला। त्यानंतर पुढील उठाव आपण पाहणार आहोत गडकऱ्यांचा उठाव। कोल्हापूर संस्थानात किल्ल्यांचे संरक्षण करणारे गडकरी असत। गडकरी कुणाला म्हणायचं हे जाणून घ्या पहिल्यांदा। किल्ल्यांचे संरक्षण करणारे जे लोक होते त्यांना गडकरी म्हणत, कोल्हापूर संस्थानामधील ते गडकरी होते। या गडकऱ्यांना मराठ्यांच्या राज्यात असताना वेतन मिळत असे, परंतु कंपनी सरकारनं काय केलं, गडकऱ्यांचं वेतन आणि अधिकार नाकारलं। आता आपलं वेतन आपले अधिकार नाकारल्यामुळं गडकऱ्यांच्या मध्ये संतापाची लाट उसळली। त्यांनी इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारले। कोल्हापूर जवळील सामानगडावर पहिला संघर्ष झाला गडकरी आणि इंग्रजांच्या मध्ये। बघा सामानगड कोल्हापूरजवळ आहे। या कोल्हापूरजवळील सामानगडावर गडकऱ्यांचा इंग्रजांच्या विरोधात पहिल्यांदा संघर्ष झाला। कॅप्टन औट्रम यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या फौजा आल्या। त्यांनी हा उठाव दाबून टाकण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला या गडकऱ्यांची सरशी होती। 1844 पन्हाळा, पावनगड, विशाळगड हे उठाववाल्यांच्या म्हणजे गडकऱ्यांच्या ताब्यात आले। गडकऱ्यांची सरशी होती, परंतु मद्रासकडून इंग्रजांची सशस्त्र फौज आली, त्यामुळं गडकऱ्यांना शरणागती पत्करावी लागली। कारण इंग्रजांचं पारडं जड ठरलं। सुरुवातीला जरी गडकरी वर्चस्व दाखवत असले तरी ज्याला मद्रासकडून इंग्रजांची आणखी फौज आलेली त्यामुळं मात्र गडकऱ्यांचं पारडं कमी पडलं आणि गडकऱ्यांना इंग्रजांच्या पुढं शरणागती पत्करावी लागली। अशा पद्धतीनं आज आपण इंग्रजांच्या विरोधात 1857 पूर्वी जे लढे झाले, जे उठाव झाले आणि त्या उठावांना इंग्रजांनी कशा पद्धतीनं चिरडून टाकलं याची माहिती आपण पाहिली। धन्यवाद।